सेंट्रल विस्टाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविस्टा उभारण्यात येणार आहे. मंत्रालय, मंत्री, आमदारांची निवासस्थानं, विधिमंडळ एकाच ठिकाणी असणार आहेत. अधिकचे अपडेट जाणून घेऊ. राजू सोनावणे आपल्यासोबत आहे. राजू, काय अपडेट याबद्दल? दीपक, पाहते आपण दिल्लीमध्ये सेंट्रल विस्टा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये महाविस्टा जे आहे ते निर्माण करण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे आहे ते निविदा काढल्या जाणार आहे. खरं तर हा राज्य सरकारचा मोठा प्रोजेक्ट म्हणावा लागेल, कारण मंत्रालय परिसरामध्ये एकूण 7 एकरची जमीन आहे आणि 7 एकरच्या जमिनीवरती महाविस्टा जे आहे तो उभारला जावा अशा प्रकारची ही संकल्पना आहे. खरं तर आपण पाहतोय मंत्रालय असेल त्याचप्रमाणे मंत्रालयाच्या समोर सर्व मंत्र्यांची निवासस्थानं आहेत, बाजूला आमदार निवास आहे, त्याचप्रमाणे प्रशासकीय इमारत आहे. त्या सगळ्यांचं जे आहे ते एकत्रीकरण करायचं आणि विधिमंडळापासून मंत्रालयापासून सगळे मंत्री असतील, आमदार असतील, त्याचप्रमाणे अधिकारी असतील, त्या सगळ्यांचे एकत्रितपणे जे आहे ते महाविस्टामध्ये सुविधा निर्माण करायच्या अशा प्रकारचा हा प्रस्ताव आहे. साधारणतः 7,500 कोटीहून अधिकचा खर्च जो आहे तो याला अपेक्षित आहे. एक महिन्यापूर्वी मंत्रालयाच्या बैठकीमध्ये सादरीकरण सुद्धा करण्यात आलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा याच्यावरती जी आहे ती जोरदार हालचाली सुरू होताना पाहायला मिळतात. त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे आहे ते निविदा निघणार आहे. त्यामुळे या निविदा निघत असताना नेमकी किती खर्च अपेक्षित आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. मात्र कुठेतरी केंद्र सरकारच्या पावलावरती पाऊल ठेवून राज्य सरकार सुद्धा महाविस्टा निर्माण करण्याचा प्रयत्न करते, कारण ज्या प्रकारे पाहतो आपण का टाईम वेळ जो आहे तो वाचणार आहे आणि जी गैरसोय होती एक डिपार्टमेंट वेगवेगळ्या ठिकाणी आहेत तर ते एकत्रित करण्यासाठी जे आहे तो प्रयत्न होईल असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय प्रकारच्या निविदा करत असताना यामध्ये काय काय समाविष्ट होते पाहणं महत्वाचं राहील. राजू, खरं तर ज्याप्रमाणे तो उल्लेख केला की केंद्राच्या पावलावर पाऊल आपलं राज्य सरकारसुद्धा ठेवताना पाहायला मिळतंय, परंतु हा जो महाविस्टाचा प्रोजेक्ट असणार आहे तो नेमका कसा असणार आहे याबद्दल काही कळू शकलंय का? दीपक, पाहतो आपण सध्या काही मंत्रालयातील विभाग जे आहेत ते मंत्रालयामध्ये आहेत, काही प्रशासकीय इमारतीमध्ये आहेत, काही जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्या मंत्रालयातील विभागांना एकत्र करायचं आहे. आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांची निवासस्थानं असतील, त्याचप्रमाणे आमदारांचं म्हणजे आकाशवाणी असेल किंवा अगदी दुसरं आमदार निवास असेल ते एकत्रितपणे आमदारांसाठी व्यवस्था करायची असं सगळं हे नियोजन आहे आणि 7 एकरवरती महाविस्टा म्हणून जे आहे ते सुरू करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारचं म्हणणं आहे की वेळ जो आहे तो वाचणार आहे, खर्च वाचणार आहे, कारण आता आमदार निवास सुटलेले आहेत आणि सगळ्या आमदारांना एकत्रितपणे जे आहे ती राहण्याची व्यवस्था करता येईल, अधिकाऱ्यांना सुद्धा जे आहे ती राहण्याची व्यवस्था करता येईल आणि त्यामुळे कुठेतरी पैशाची बचत होईल अशा प्रकारचं आहे. मात्र कुठेतरी या निर्णयावरती जे आहे ती विरोधकांची टीका होण्याची दाट शक्यता वाटते, कारण ज्यावेळेस दिल्लीमध्ये सुद्धा. राजू, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत. सुप्रियाताई, आपण जर पाहिलं तर केंद्राचा जो सेंट्रल विस्टा आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये महाविस्टा उभारण्याचं जे आहे ते पाऊल जे आहे राज्य सरकार ठेवताना पाहायला मिळत आहे, आपण कसं पाहता याकडे? एकतर कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर किंवा बदल करण्यात काही गैर नाही, कारण का गव्हर्नन्स इज अबाउट चेंज आणि बदल हे होत राहतात कारण का गरजा बदलत राहतात लोकांच्या. पण मला एकच प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारायचा आहे की इकडे अंगणवाडी भगिनी आशा वर्कर भगिनींना तुम्ही पगारवाढ देत नाही, तुम्ही इथे कांद्याची निर्यातीमध्ये शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, दुधाला हे भाव देऊ शकत नाही, म्हणजे जो गरीब आहे, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याच्या कुठल्याही सोशल जस्टिसच्या किंवा सामाजिक न्यायाला, शिक्षणाला किंवा आरोग्याला यांच्याकडे पैसे नाहीत. पण नवीन इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग बांधायला या सरकारकडे पैसे असतात. व्हॉट इज द लॉजिक? आणि केंद्र सरकारचा डेटा असा सांगतो की अनेक राज्यांनी इतकं लोन घेतलेलं आहे की काही वर्षांनी किंवा काही महिन्यात पण होऊ शकतं तसं की केंद्र आणि महाराष्ट्र सरकार, आणि मी प्युअरली या राज्याचं नाही देशाचं इकॉनॉमिक्स बोलते, म्हणजे इट्स मोठं पिक्चर बघा. मी काही या ट्रिपल इंजिन सरकारला टीका करत नाहीये, मी एक मोठं चित्र तुमच्यापुढे मांडते की केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाच्या चर्चेमध्ये निर्मलाजींनी असं मला सांगितलं होतं की अनेक राज्य अशी आहेत की ज्या राज्यांचं लोन इतकं वाढलंय की काही दिवसांनी फक्त इंटरेस्ट भरण्याचाच जाऊ शकतं अशी शक्यता नाकारता येत नाही. अशी जर फायनान्शियल कंडिशन असेल तर मग एवढे पैसे गरीब लोकांना द्यायच्या ऐवजी, जे शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्यांना मदतीला द्यायच्या ऐवजी शिक्षणाला अनेक ठिकाणी आपण बघतो की खोल्या नाही आहेत व्यवस्थित, तर मग मंत्र्यांना 7,000 कोटी रुपये खर्च करायची गरज आहे का? करणार आज नाही, आपली फायनान्शियल पोझिशन इम्प्रूव्ह झाल्यावर, मूलभूत सुविधा झाल्यावर जरूर करा. मी स्वतः त्याचं स्वागत करेन.
पण कशाला प्राधान्य द्यायचं हे सरकारला कळलं पाहिजे ना. याला जोडून खरं तर प्रश्न होता सुप्रिया ते की मंत्रालय असेल, मंत्रीभवन असेल, आमदारांची निवासस्थानं असेल, सगळं ऑल इन वन रूफ येईल असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे एकीकडे तुम्ही जे सांगताय की त्याप्रमाणे राज्यावर एकीकडे कर्जाचा डोलारा उभा असताना खरंच एवढा जो खर्च आहे तो करणं कितपत योग्य वाटतं? मला असं वाटतं आधी सरसकट कर्जमाफी सरकारने करावी आणि त्याच्यानंतर हा प्रोजेक्टचा प्लॅन जरूर करावा आणि फायनान्शियल बर्डन कमी झाल्यावर 2-3 वर्षांनी करा गाई काय. सुप्रियाताई धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. आणि आपल्यासोबत आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर देखील आहेत. भातखळकरजी, महाविष्टासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा काढल्या जाणार आहेत, जवळपास 7,500 कोटींहून अधिकचा हा सगळा प्रस्तावित जो महाविष्टाचा प्रकल्प असणार आहे तो असणार आहे, आपण कसं पाहता याकडे? नाही, खरोखर असं काही असेल तर अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. कारण विधान भवन सुद्धा जर का डिलिमिटेशन पुढच्या टर्म मध्ये झालं तर महाराष्ट्रातल्या आमदारांची संख्या वाढणार आहे. विधानभवन आत्ताच काही बाबतीत त्यांच्या त्या ठिकाणी सोयी सुविधा नाहीयेत आणि जर का अनेक शासकीय बिल्डिंगी एका रूफ खाली येत असतील तर अशी योजना असेल तर ती अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. शेवटी या सगळ्या डेव्हलपमेंटमुळे राज्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढत असतं. आताच मी काही प्रतिक्रिया ऐकत होतो की कर्जाचा डोंगर आहे वगैरे वगैरे. आता या जनप्रतिनिधींना एवढंही साधं माहीत नसेल की एखाद्या राज्यावर किंवा सरकारवर कर्ज किती असतं हे ते राज्य सरकार किंवा केंद्र सरकार किंवा ते सरकार ची आर्थिक स्थिती योग्य का अयोग्य हे ठरवण्याकरता पुरेसं नसतं. राज्याच्या किंवा केंद्राच्या स्थूल उत्पन्नाशी कर्जाचं प्रमाण किती पाहिजे तर आरबीआयचं म्हणणं असं आहे की 25% च्या खाली ते असलं पाहिजे. आपल्या राज्याचं उत्पन्न वाढल्यामुळे विशेषतः देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये जे अनेक इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट मार्गी लागले आणि गेल्या 2 वर्षांमध्ये मार्गी लागले त्याच्यामुळे राज्याचं कर्जाचं प्रमाण स्थूल उत्पन्नाशी अवघे 16% आहे. अच्छा, आणि त्याच्यामुळे आपलं राज्य आर्थिकदृष्ट्या 100% सुस्थितीमध्ये आहे. आणि असे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट हे कर्ज घेऊनच करायचे असतात. समृद्धी महामार्ग केला तेव्हा या लोकांनी अशी राडारोड केली पण समृद्धी महामार्गामुळे विकास झालाय हे उभा देश पाहतोय. आणि त्याच्यामुळे असं काही सरकारचा निर्णय मला कल्पना नाहीये पण आपल्या माध्यमातून मला हे कळतंय असा काही निर्णय सरकारचा विचार असेल तर ती अत्यंत स्वागतार्ह बाब आहे असं माझं मत आहे. परंतु अतुलजी, आता सुप्रियाताईंनी आम्हाला प्रतिक्रिया देताना देखील असं सांगितलं की मंत्र्यांची आमदारांची एकीकडे सोय होतीये तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलेलं आहे, अंगणवाडी सेविकांचा देखील जो प्रश्न आहे तो देखील वाऱ्यावर आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर एकीकडे तुम्ही उभं करताय परंतु दुसरीकडे जो सामान्य घटक आहे तो मात्र वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे. पहिली गोष्ट, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत असताना त्याचा फायदा हा अर्थव्यवस्था गतिमान होऊन सर्वसामान्य माणसालाच होत असतो. समृद्धी महामार्गामुळे विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचा माल हा मुंबईमध्ये किंवा पोर्टवर येण्याकरता अवघ्या 5-7 तासात तो येणार. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो, त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला होतो. आणि त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या निर्मितीचा फायदा हा सर्वसामान्य माणसांना असतो. आणि कर्जमाफीवर त्या ज्या काही बोलतायत, 2.5 वर्षात त्यांनी का नाही कर्जमाफी केली? आणि त्याच्यामुळे केवळ हे राज्य सरकार अत्यंत गतिमान निर्णय घेत आहे. गोवा ते इथपर्यंतचा शक्तीपीठाचा महामार्गाची आखणी पूर्ण झालेली आहे. पुणे रिंग रोडची 90%-हून जास्ती जमीन राज्य सरकारने विकत घेतली, मोबदला दिला लोकांना, रिंग रोडचं काम चालू होईल, मेट्रोची कामं चालू झाली, मेट्रो पूर्णत्वाला गेल्या. आणि या सगळ्यामुळे राज्य सरकारच्या आर्थिक परिस्थितीमध्ये भर पडत असते. शेवटी या सगळ्या कामातून स्टेट GST राज्य सरकारला मिळतो, राज्याचं उत्पन्न वाढतं आणि त्याच्यामुळे अत्यंत स्वागतार्ह अशा प्रकारचं हे पाऊल आहे. अतुलजी धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.